नमस्कार शेतकरी बांधवांना आपला कृषी परिवार या युट्यूब चॅनलवर मी आपल्या सर्वांचे स्वागत करतो प्रसिद्ध हवामान अभ्यासक पंजाबराव डक्ट साहेब यांनी दिलेल्या माहितीनुसार तत्पूर्वी जे शेतकरी बांधव आपल्या चॅनलवर नवीन असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा तर चोवीस जून ते दहा जून जुलै पर्यंतचा नवीन हवामान अंदाज सर्व शेतकऱ्यांना आनंदाची बातमी महाराष्ट्रामध्ये पाऊस चालू झालेला आहे सर्व शेतकऱ्यांची पेरणी देखील चालू आहे कापूस देखील लागवड चालू आहे याच्या मध्ये काही भागामध्ये पाऊस तुट तुटला थुट होता तर सर्व शेतकऱ्यांना सांगू इच्छितो पंचवीस जून दोन हजार बावीस सव्वीस जून सत्तावीस जून दरम्यान खूप मोठा पाऊस पडणार आहे मुसळधार पाऊस पडणार आहे राज्यामध्ये परिस्थिती बघता मुंबई पुणे नगर औरंगाबाद या भागात मुसळधार पाऊस पडणार आहे मराठवाड्यात देखील ठिकठिकाणी मुसळधार पाऊस पडणार आहे राज्यामध्ये पाऊस पडत आहे पण तो भाग बदलत पडत आहे तर सर्व शेतकऱ्यांना आणखी एक गोष्ट लक्षात ठेवा दरवर्षी काय होत होतं पाऊस पडल्याच्या नंतर जूनमध्ये पाऊस पडला तर तीन दिवस पाऊस पडतो परत पाऊस उघडतो पण यावर्षी परिस्थिती तशी राहणार नाही पाऊस हा दहा जुलै दोन हजार बावीसपासून दररोज पाऊस चालू राहणार आहे फक्त काय होणार आज या भागात उद्या दुसऱ्या भागात परत तिसऱ्या भागात पडणार असे हा पाऊस चालूच राहणार यावर्षी पाऊस हा एकदम थांबणार नाही हा पाऊस जुलैपर्यंत थांबणार नाही ज्या भागामध्ये पाऊस पडला नाही त्या भागामध्ये पंचवीस जून सव्वीस जून सत्तावीस जून अठ्ठावीस जूनपर्यंत पाऊस पड पाऊस मध्ये पडणार आहे त्याच्यामध्ये त्यांच्या पेरण्या होणार आहेत आणि त्यामधून जर काही शेतकरी उरले तर तीस जून एक जुलै दोन तीन चार पाच जुलैला पाऊस पडणार आहे तर दहा जुलैपर्यंत सर्व शेतकरी बांधवांच्या पेरण्या ह्या होऊन जातील तर एक गोष्ट लक्षात ठेवा एक ईद ओत ओल गेली तर शेतकरी बांधवांनी पेरणी करण्यासाठी काही हरकत नाही आज दिनांक चो चोवीस जून दोन हजार बावीस ते दहा जुलै दोन हजार बावीसपर्यंत जवळपास पंधरा दिवस सलग दररोज महाराष्ट्रामध्ये पाऊस पडणार आहे फक्त दररोज भाग बदलत बदलत राहणार आहे अशी माहिती हवामान अभ्यासक पंजराव डग साहेब यांनी दिली आहे हवामान संबंधित नवनवीन अपडेट जाणून घेण्यासाठी आपला कृषी परिवार या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राइब करून बेल आयकॉन नक्की प्रेस करा जय जवान जय किसान जय महाराष्ट्र